नमस्कार, आपण पाहत आहात उस्मानाबादचं निर्भीड, निपक्ष आणि सडेतोड चॅनल उस्मानाबाद लाईव्ह। काय प्रामुख्याने आपल्या मागण्या या ठिकाणी अमरूण कृष्ण आपण बसलात? मी अध्यक्ष वीर शैव लिंगायत समाज नळदुर्ग मल्लीनाथ भाऊराव माळगे। आमची मेन मागणी आहे की आमचं जे शास्त्री चौक ते लिंगायत स्मशानभूमीचा रस्ता, काँक्रीट रस्ता मंजूर झालेला होता, तो गेल्या 7-8 महिन्यापासून झालं पेंडिंगमध्ये ठेवलेला आहे। वारंवार आम्ही म्हणजे नगरपालिकेला खेटे मारले, गुत्तेदारांना भेटलं, सगळ्यांशी संपर्क साधला, नगरसेवकांशी संपर्क साधला, करतो म्हणून ते आज जवळजवळ 7-8 महिने झाले ते तसंच पेंडिंग आहे। तर महत्वाची मागणी आमची काही होणार रस्ता, एक तर बजेट येत नाही, 14-20 हजारचं बजेट गव्हर्नमेंटकडनं आलेलं आहे, केवळ कुणाला तर क्रेडिट जात आहे किंवा आमचं त्याच्यात येत नाही जात नाही, या पद्धतीनं कुठेतरी आडवाअडवीचा प्रयत्न आमच्यातलेच काही लोक करत आहेत। तर आमचं नगरपालिकेला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की बाबा लवकरात लवकर आमचा जो आज पेंडिंग मधला हा रस्ता आहे ताबडतोब करावं, जेणेकरून उद्या चालून आम्हाला म्हणजे स्मशानभूमीला जाण्यासाठी चांगला रस्ता व्हावा। कशासाठी अडथळा निर्माण होत आहे? अडथळा म्हणजे याच्यात काय, आमचे समाजाचे व्यक्ती अडवणूक करत आहे खोडसळपणाने, आणि सीओनी सुद्धा म्हणले चालू करा गुत्तेदारला, हे नगराध्यक्ष दुर्लक्षपणा म्हणा, नगराध्यक्ष तर इथं नसतातही, फक्त GB2 GBA येतात, सांगून पण सीओनी सांगितलं त्या गुत्तेदारला की चालू करा, तरी सुद्धा ते चालू करत नाही। स्टी आहे ऑर्डर, स्टी ऑर्डर आहे म्हणजे स्टी ऑर्डर वगैरे काहीच नाही, स्टी ऑर्डर त्याची जी आहे 17 नोंदवलेली आहे, 17 त्यांनी स्टी ऑर्डर मागितली होती, ती फेटाळलेली ऑर्डर त्याला जोडून फक्त कसं लांबवता येईल, हे बजेट कसं परत जाता येईल, हे रोड होऊ नये हेच उद्देश आहे। आम्ही रोड झाल्याशिवाय आम्ही इथनं उठत नाही। नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांची याबद्दलची भूमिका काय? नगराध्यक्ष तर भेटत पण नाहीत, नगराध्यक्षची भूमिकाच हेच नाही, सीओ साहेबांची भूमिका आहे ना की चालू करा, पण ते चालू करत नाहीत। ते दुसरं कारण त्याला राजकीय दबाव येऊ लागले त्या गुत्तेदारला, बिल काढत नाही, हे काढत नाही, म्हणून ते चालू। हे जे उपोषण बसलेले याबद्दल शोषणाची भूमिका काय असणार आहे? नळदुर्ग शहरातील लिंगायत समाजाची स्मशानभूमीचा प्रश्न आहे, त्या स्मशानभूमीला जाण्यासाठी लोकांना त्रास होत आहे, रस्ता बरोबर नाही, अरुण रस्ता आहे, तर नगरपालिकेचं टेंडर झालेलं आहे, गुत्तेदारने काम घेतलेलं आहे, ते काम चालू व्हावं, अहो आपल्या नळदुर्ग शहराच्या विकासात भर पडावं, यासाठी शिवसेनेनं लिंगायत समाजाच्या उपोषणाला संपूर्ण पाठिंबा दिला आहे। यापुढेही जर काय अजून आपल्याला कलेक्टरच्या तिथं उपोषणाला करायचं असेल तर आम्ही तिथंही सोबत जाऊन उपोषण करू। गेल्या अनेक दिवसापासून जवळपास 4-5 लिंगायत समाजाची पिढी आज तिथं त्या स्मशानभूमी अंत्यविधी करत असतात, पण आज या ठिकाणी काही समाजात लोक विघ्न लोक या ठिकाणी समाजाला विरोध करून त्या ठिकाणी डावलं जातं, आणि जेणेकरून नगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी टेंडर मंजूर झालेलं आहे, पण त्या ठिकाणी काही लोकांच्या सांगण्यावरून या ठिकाणी नगरपालिका आडफाटा या ठिकाणी करत आहे लिंगायत समाजाला, म्हणून या ठिकाणी आज लिंगायत समाज आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत।